असे करणार सुशील दिसते. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्रानं देखील महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? फाईन कसा यायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय? आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहे. त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आणि त्या विचारांना जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि सक्षम लोकांच्या गेला. ही वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. पण त्या सगळ्या लोकांची पूर्व फार बघितली तसंच चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते हे नाकारण्यात अर्थ नाही. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजप करून ठेवला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे